च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सगळ्यांचे आयडॉल माननीय श्री शिखर प्रदेशी सर करंदीकर मॅडम द युनिक अकॅडमीचे संचालक माननीय श्री तुकाराम जाधव सर ज्यांनी खूप प्रयत्न करून आणि कल्पकतेने हा कार्यक्रम आयोजित केला ते लोकसत्ताचे माननीय संपादक श्री गिरीश कुबेर सर आणि अधिकारी होण्याची स्वप्न मनात घेऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र आणि मैत्रिणी काही काही पालक त्यांच्या मुलांसाठी ही स्वप्न घेऊन आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की यासारख्या कार्यक्रमाला आपण आलात आत्ता मग अशी करंदीकर मॅडमनी जी कविता सांगितली की लहरो कर नौका पार नाही होती त्यावेळेस माझ्या मनात माझी नौका आली पहिल्यांदा की मोठमोठ्या लाटा आणि त्या लाटांमध्ये माझी नौका ज्या पद्धतीने सापडली होती ते सगळे प्रसंग मला आठवले पण त्यावेळेस पुन्हा जसं मॅडमनी सांगितलं त्यावेळेस माझ्यातला जो, जो आत्मविश्वास होता आणि त्या काळात स्वतःचा जो सॉट ॲनालिसिस केलेला होता की स्वतःची जे चांगल्या बाजू स्ट्राँग एरियाज वीक एरियाज या सगळ्याचं ॲनालिसिस करून आपण हे जे फील्ड चूज केल्याचा जो डिसिजन घेतला होता तो आठवला त्यावेळेस जो आत्मविश्वास होता केवळ त्या आत्मविश्वासाच्या बळावर आपण या लाटांना तोंड देऊ शकलो <coughs> याची पुन्हा एकदा जाणीव झाली आणि मग स्पर्धा परीक्षांबद्दल मग आता जसं सा बोलायला सांगितले की तसं स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी तर पहिल्यांदा माझ्या मनात आलं की स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी हे बोलण्यापेक्षा पहिल्यांदा स्पर्धा परीक्षांची तयारी का करावी ही गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करणं आवश्यक आहे कारण स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी ह्या गोष्टीसाठी म्हणजे किंवा यासाठी बरेचसे आपल्याला गायडन्स अवेलेबल आहेत तर स्पर्धा परीक्षांची तयारी का करावी यासाठी जनरली आपल्याला कसं असतं की आपण ज्यावेळेस वेगवेगळे अधिकारी बघतो सरांसारखे अधिकारी बघतो खरं तर स्पर्धा परीक्षांची का तयारी का करावी यासाठी फक्त परदेशी सर हे एकच जरी नाव घेतलं तरी ते सफिशियंट आहे पण तरीसुद्धा आपल्याला असतं की आपण जनरली बघतो की ऑफिसर कशासाठी व्हायचं लालदेवाची गाडी मिळते आपला टोल माफ होतो आपल्याला असल्या कुठेही ज्या सामान्य माणसाला ज्या अडचणी येतात अगदी गॅस संपलाय हे झालं ते असं काही अडचणी येत नाहीत असं आपला समज असतं त्याच्यामुळे आपल्याला अधिकारी व्हायचं असतं पण त्याच्यातून जी मोटिवेशन मिळते ती माझ्या मते आफूच्या गोळीसारखी असते की त्याचा प्रभाव तो फार थोड्या काळापुरता टिकतो थो। त्याच्यानंतर जसजसं आपल्याला मगाशी जसा प्रश्न आला होता की सुरुवातीला आनंद वाटतो नंतर तो आनंद नष्ट होतो तशा प्रकारे त्या शॉर्ट टर्म मोटिवेशनमुळं सुरुवातीचा आपला जो मोटिवेशन असतं ते सस्टेन जातं पण या परीक्षांचं स्वरूपच असं आहे की तुम्ही अगदी पहिल्या अटेम्प्टमध्ये ही परीक्षा क्वालिफाय केली तरी कमीत कमी तुम्हाला दोन वर्ष ते अडीच वर्ष या परीक्षेच्या प्रोसेसमध्ये राहावं लागतं कारण एक वर्ष परीक्षा चालते त्याच्या आधी एक दीड वर्षाचा जा अभ्यास या सगळ्या गोष्टीमध्ये दोन अडीच वर्ष हे जे प्रेशर हे, ते लागता। ते आहे ते सस्टेन करावं लागतं त्यामुळे तुमची मोटिवेशन ही जर इंटरनल असेल आणि मोटिवेशन ही खूप स्ट्राँग असेल तर या ज्या गोष्टी आहेत जे प्रोसेस आहे जो पेशन्स आहे तो आपल्यामध्ये राहतो आणि आपण या त्याच्यातून जा पार जाऊ शकतो त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी का करावी याच्यामध्ये जे यावर्षी यू पी एस सीनी एस एला एक प्रश्न विचारला होता म्हणजे अडीचशे मार्काचा जो एसे असतो त्यातला पहिला टॉपिक हा होता की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड हा या विषयावर निबंध राहिला सांगितला होता सा तर ते जे त्या प्रश्नाचं जे उत्तर किंवा ते जे कोट आहे तो महात्मा गांधींचा कोट आहे तो जर आपल्याला योग्य प्रकारे समजलेला असेल तर स्पर्धा परीक्षांची तयारी का करावी याचं उत्तर मिळतं कारण माझ्या बाबतीत सुद्धा माझा एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर मी माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा फायनल इयरला असताना हा विचार आम्ही मित्रमित्र करायचं की बाबा चला आता पुढं काय करायचं आफ्टर ग्रॅज्युएशन मग दोन तीन फील्ड होती काही जण ठरवलं की नाही कोअर फील्डमध्येच सॉफ्टवेअरमध्येच काम करायचं काही जण म्हणाले की नाही एम बी ए करायचं त्याच्यानंतर वरच्या आणखी चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाता येईल काही टेक्निकलमध्ये पी जी करणार होते त्यावेळेस पण माझ्या मनात हा विचार आला की हे तीन पर्याय आहेतच पण सुरुवातीपासून माझा लहानपणापासून शाळेत असल्यापासून हा थोडासा पिंड होता की प्रशासकीय सेवा त्या काळात बऱ्याचशा लोकांना बघितलं होतं म्हणजे मी ज्या परिसरात राहतो तिथूनच एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस मी अगदी चौथी पाचवीत किंवा सहावीत असेल त्यावेळेस अश्विनी कुलकर्णी ह्या भारतात मुलींमध्ये सर्वप्रथम आल्या होत्या ऑल इंडिया रँक नाईन त्यांचा होता तिथून थोडीशी मोटिवेशन मला मिळाली होती मग त्याच्यातून माझ्या मनात ते कुठंतरी राहून राहून गेलं होतं आणि मग ठरवलं की नाही आता आपण या प्रशासकीय सेवांसाठीच प्रयत्न करायचा मग थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात केली मग कळालं की बरीच टफ प्रोसेस असते सक्सेस रेशो वगैरे बराच कमी असतो पण त्यावेळेस मित्रांबरोबर चर्चा करतात म्हणजे आज पण आपण बघतो की भ्रष्टाचार विरोधी विविध आंदोलनं चालली आहेत की अण्णा हजारेंचा आल आंदोलन असू दे किंवा केजरीवालांचा जो प्रयत्न आहे दिल्लीमध्ये हे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस जे आपण सिस्टीमला बरेचदा दोष देत असतो की राजकारण्यामुळं असं होतं मग ते करप्ट आहेत मग पॉलिटिकल आहेत असं आहे तसं आहे मग त्यावेळेस आपण बऱ्याचदा विचार हा करत नाही की याच्यामध्ये कुणीतरी बदल करायला हवा मग काही सिव्हिल सोसायटीमधून जो अप्रोच आहे अण्णा किंवा डायरेक्ट पॉलिटिक्समध्ये उतरून केजरीवालांचा जो अप्रोच आहे हे असे अप्रोच अवेलेबल आहेत पण त्याचबरोबर हा अप्रोचचा आपण बऱ्याचदा विचार करत नाही की बाबा आपण पण त्या सिस्टीममध्ये जाऊन तो बदल घडवायला सुरुवात केली तर दुसऱ्यांकडे आपल्याला बोट दाखवायची गरज पडणार नाही आणि आपण स्वतः त्याच्या त्या बदलाचे ऍक्च्युली साक्षीदार राहू शकू किंवा आपण त्याच्यामध्ये कंट्रीब्यूट करू शकतो हा विचार जर मनात असेल तर मात्र ही जी प्रोसेस आहे कधी कधी दोन तीन कधी पाच वर्षाची सात वर्षाची सुद्धा काही काय जाण्याची जसं मॅडमनी सांगितलं दहा वर्षाची पण प्रोसेस असू शकते आता ज्याने दहा वर्ष या परीक्षेची तयारी केली आहे त्याच्यामध्ये असं काहीतरी स्ट्रॉंग मोटिवेशन असल्याशिवाय तुम्ही इतका काळ सस्टेन करू शकत नाही त्यामुळं अभ्यास का करावा स्पर्धा परीक्षेची तयारी का करावी हे पहिल्यांदा व्यवस्थित आपण जर मनात रुजवलं तर मग ही जी प्रोसेस आहे ती खूप थोडीशी सस्टेन करायला सहज होते आणि मग आपल्याला लक्षात येतं की ही परीक्षा काही फार अवघड परीक्षा नाही आहे किंवा या परीक्षेत काही फार ग्रेट करावं असं लागतं असं नाही आहे ही तशी साधी परीक्षा आहे फक्त वेगळी आहे युनिव्हर्सिटी एक्झामपेक्षा युनिव्हर्सिटी एक्झाम आपल्या कशा असतात की जे बुक्स असतात स्टँडर्ड रेफरन्स बुक्स त्याच्यामध्ये जे दिलेलं असतं ते आपण वाचतो कन्सेप्ट क्लिअर करतो आणि त्याच्यावरच प्रश्न येतात पण ही स्पर्धा परीक्षा ही थोडीशी वेगळी असते ही अप्लाईड टाईपची एक्झाम असते त्याच्यामुळे याचे रिक्वायरमेंट्स वेगळे असतात तर आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बरेच न्यूनगंड पण असतात म्हणजे आपल्याकडं कॉमनली जो न्यूनगंड आहे की मी मराठी शाळेत शिकलो आहे मी मराठी मिडियममध्ये शिकलो आहे यू पी एस सीमधून आय एस व्हायचं असेल तर तुम्हाला खूप चांगल्या दर्जाचं इंग्लिश यायला पाहिजे तरच तुम्ही याच्यात सक्सेसफुल होऊ शकता तर पहिल्यांदा असे न्यूनं पहिल्यांदा दूर करणं मला आवश्यक वाटतं की ही पूर्ण परीक्षा यू पी एस सीची असू दे किंवा एम पी एस सीची परीक्षा असू दे ही पूर्णपणे आपण मराठीत देऊ देऊ शकतो फक्त यू पी एस सीची प्रिलिम्स हा एक फॅक्टर सोडला तर अदरवाईज पूर्ण परीक्षा अगदी मुलाखत सुद्धा तुम्ही मराठी मिडीयममधून आय पी होऊ शकता आणि त्यासाठी आजकाल बरंचसं रेफरन्स मटेरियल पण अवेलेबल झालेलं आहे पूर्वी तो प्रॉब्लेम होता अगदी चार पाच वर्षापर्यंत तो प्रॉब्लेम जाणवायचा पण गेल्या दोन तीन वर्षात बरेचसे एफर्ट्स वेग वेगवेगळ्या लोकांनी घेतल्यामुळं मराठीमध्ये चांगलं रेफरन्स मटेरियल पण अवेलेबल झालेलं आहे सो so, पहिल्यांदा तो न्यूनगंड दूर करणं आवश्यक आहे आणि दुसरा न्यूनगंड असा असतो की तुम्हाला खूप हाय लेवलचा आयक्यू पाहिजे तुम्ही तुमच्या जे अकॅडमिक आत्तापर्यंत ग्रॅज्युएशन आहे त्याच्यात खूप चांगले स्कोअर केलेले पाहिजे टॉपर्स पाहिजे तेच लोक ही परीक्षा पास होऊ शकतात ज्यांचे आईवडील मोठे अधिकारी आहेत ज्यांच्या घरातनं बॅकग्राऊंड आहे आर्थिक पाठबळ आहे तीच लोकं फक्त ही परीक्षा पास करू शकतात असं काही नाही अशी गेल्या काही वर्षात इतकी एक्झाम्पल्स आपण बघितलेली तुम्ही पण पेपरमध्ये वाचलं असेल की अगदी लोएस्ट बॅकग्राऊंड म्हणजे इकनॉमिक स्टेटामधून आलेले लोकसुद्धा आय एस आय पी एस या पदावर के केवळ कष्टाच्या बळावर गेलेली आहेत त्याच्यामुळं हे न्यूनगंड जर बाजूला केले तर मग ही परीक्षा थोडीशी कळायला लागते की ही परीक्षा तशी साधी आहे फक्त ह्याच्यासाठी लागणारे एफर्ट्स थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत नॉर्मलपेक्षा फॉर एक्झाम्पल म्हणजे ही परीक्षा वेगळी यासाठी की तुम्हाला डायरेक्ट सिलेबसमध्ये किंवा पुस्तकांमध्ये जे प्रश्न जे मटेरियल दिलेला असतं त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न येत नाहीत तुमच्या आजूबाजूला जे चाललंय ज्या चालू घडामोडी आहेत आजूबाजूला जे काय घडते त्याच्यावर जर तुम्ही फार चांगल्या पद्धतीने लक्ष ठेव ठेवलं आणि तुमची क्युरिओसिटी लेव्हल जर हाय असेल तर ही परीक्षा पास करणं तसं सोपं आहे अगदी साधे प्रश्न असतात फॉर एक्झाम्पल आता लोकसत्तावरून मला आठवलं की सी एम वाय के म्हणजे व्हॉट इज सी एम वाय के असा एक प्रश्न यू पी एस सीने दोन वर्षापूर्वी विचारला होता तर आपल्याला पटकन आता अंदाज नाही येणार की सी एम वाय के म्हणजे काय आपण कधी बघितलं नाही पण आपण जवळजवळ रोज बघतो की प्रत्येक न्यूजपेपरमध्ये खाली चार कलरचे चार डॉट असतात ते एक ऑफसेट प्रिंटिंगसाठी ते कलर मिक्सिंगसाठी वापरतात तर बऱ्याचदा आपण रोज न्यूजपेपर वाचताना ते आपण खाली डॉट बघत असतो पण त्याच्यात त्याच्याकडे फारसं लक्ष देते आपल्याला काय करायचं आहे ते आपलं काही आप काम नाही म्हणून आपण ते सोडून देतो पण त्याच्यावर यू पी एस सी प्रश्न विचारते किंवा यावर्षी आत्ता दोन हजार तेरा डिसेंबरमध्ये ज्यावेळेस आता मी मेन्स अपियर झालो यू पी एस सीची त्यावेळेस प्रश्न विचारला होता की वॉट इज यू डी आर एस बहुतांश जणांना माहिती असेल कदाचित अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम जी क्रिकेटमध्ये आजकाल जी आउट दिल्यानंतरची जी डिसिजन असते ती रिव्ह्यू करता येते थर्ड अंपायरच्या मदतीने तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारला होता की जर बॅटवर सिलिकॉन टेप लावला तर तुम्ही त्या सिस्टीमला कसे फसवू शकता म्हणजे इतके अप्लाईड लेवलचे प्रश्न आता याचं उत्तर अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला कुठंच पुस्तकात मिळणार नाहीत हे तुमचं जे जी क्युरिओसिटी म्हणजे मला आता घरी त्यावेळेस प्रश्न सोडवताना जाणवलं की बाबा आपण घरी बऱ्याचदा क्रिकेट मॅच बघत असतो घरचे आपल्यावर बऱ्याचदा ओरडत असतात काय तासून तास मॅच बघतो त्यावेळेस असं वाटलं की बरं झालं आपण मॅच बघितली निदान आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता आलं इतर काही प्रश्न जमले नाहीत तरी सो अशा पद्धतीने ही या प्रकारची अप्लाइड आन्सर्स जे आहेत ही यू पी एस सीमध्ये विचारली जातात त्याच्यामुळे आपला अप्रोच फक्त योग्य पद्धतीने तुम्ही जर ट्यून केला तर मग ही परीक्षा तशी कंपॅरेटिवली खूप साधी परीक्षा आहे तुमचं जर अभ्यासाची सलग तास अभ्यास करण्याची स तुमच्यामध्ये स्टॅमिना असेल थोडंसं मोटिवेशन चांगलं असेल आणि क्युरिओसिटी लेवल जर तुमची हाय असेल तर मग ही परीक्षा पास करणं काही फारसा अवघड वाटत नाही म्हणजे माझ्या एक्झाम्पलवरून तुम्हाला ते सहज पटू शकतं आता एक्झामची तयारी कशी करावी याच्याकडं ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस पहिल्यांदा एक्झामचं स्ट्रक्चर काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे की जनरली एम पी एस सीची राज्यसेवा किंवा यू पी एस सीची जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम आहे ती प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीन टप्प्यामध्ये घेतली जाते तर ती अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं सा जातं हे तीन टप्पे आपण क्रिकेटशी कम्पेअर केले पुन्हा तर प्रिलिम्स ही वन डे मॅचसारखी असते एका दिवसात दोन इनिंग्स खेळावे लागतात आणि संपते मेन्स जी असते ती टेस्ट मॅचसारखी असते चार पाच दिवस किंवा सहा दिवस परीक्षा झालेली असते त्याच्यामध्ये तुमचा इंड्युरन्स तुमच्या रायटिंग स्किल्स तुमची पूर्ण पर्सनॅलिटी टेस्ट होते आणि इंटरव्ह्यू जो असतो तो ट्वेंटी ट्वेंटी मॅचसारखा असतो वीस मिनिटं ते अर्धा तासात तुम्ही तुमचं जे काय असेल ते सगळं तिथं प्रेझेंट करायचं आणि इमिजिएट बाहेरायचं आणि त्याच्यावर जवळजवळ अडीचशे यावर्षी पावणे तीनशे पण दरवर्षी तीनशे मार्क त्यांचे तुमचे त्याच्यावर डिपेंडंट असतात सो अशा पद्धतीने हे एक्झामचं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये तुमचं अगदी वीस मिनटामध्ये सुद्धा टेस्टिंग होतं आणि पाच पाच सहा सहा दिवस कंटिन्युअस परीक्षा चालते त्याच्यामधूनसुद्धा टेस्टिंग होतं सो so, हे ज्या डिमांड्स आहेत या डिमांड जर समजून घेतल्या तर मग ही परीक्षा तशी काही फार माझ्या मते अवघड नाही आणि दरवर्षी भारतातून आता दरवर्षी एक कमीत कमी एक हजार मुलं या परीक्षेत क्वालिफाय होतात महाराष्ट्रातून जवळजवळ ऐंशी ते शंभर दरवर्षी मुलं कॉलिफाय होतात त्याच्यामुळं ती गोष्टसुद्धा सहज सु सध्या साध्य आहे किंवा जर प्रयत्न केला तर साध्य आहे हे पहिल्यांदा आपल्या मनाशी आपण जर ठरवलं तर मग हे सगळं सोपं वाटायला लागतं आणि त्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आणखी आणखी वाढायला लागतो या गोष्टी पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे आणि जर प्रिपरेशन कशी करायची हे म्हटलं तर प्रिपरेशन माझ्या मते उलट्या क्रमाने सुरुवात केली पाहिजे की सुरुवातीला इंटरव्ह्यूची प्रिपरेशन म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी जी आहे त्याला ट्यून करण्याची जी म्हणजे ते जर तुम्ही बारावी लेवलला असाल किंवा ग्रॅज्युएशन करत असाल तर त्याची सुरुवात जर आत्ता केली की कशा प्रकारची पर्सनॅलिटी एका प्रशासकासाठी किंवा अधिकाऱ्यासाठी लागते हे जर तुम्ही हळूस इन म्हणजे आत्ता आता इनकलेक्ट कलेक्ट्स करायला सुरुवात झाली तर मते मग ते सोपं होतं मग मेन्सची प्रिपरेशन कारण मेन्स ही खूप मोठी परीक्षा असते त्याच्यामध्ये चार पाच विषयांचा अभ्यास करायचा असतो जी एसमधले काही टॉपिक्स ऑप्शनल सब्जेक्ट एम पी एस सीला फक्त जी एसचे चार पेपर आहेत तर हा खूप मोठा अभ्यास असतो त्याच्यामुळे तो अभ्यास आधी करून आणि प्रलिम्सचा अभ्यास जस्ट तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस प्रिलिम्स ॲपीएर होणार आहात त्याच्या आधी अशी जर उलट्या क्रमाने केली तर कदाचित तुम्ही फर्स्ट अटेमटमध्ये क्वालिफाय करायला फारसं काही अवघड नाही आहे मात्र याच्यामध्ये सध्या जर बघण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की दोन हजार दहापासून यू पी एस सी आणि एम पी एस सी या दोघांनीही आपला पॅटर्न जो हो आहे किंवा आपलं पूर्ण सिस्टीम जी आहे ती ओव्हरऑल करायला सुरुवात केलेली आहे की त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चेंजेस आणायला सुरुवात केली कदाचित त्यांचे काही अॅनालिसिस असतील की काही ठराविक पद्धतीचीच मुलं किंवा ठराविक बॅकग्राऊंडचीच मुलं ह्याच्यात क्वालिफाय होत आहेत किंवा काही रुरल बॅकग्राऊंडच्या मुलांना ह्याच्यामुळं अडसर होते तर कदाचित त्यांनी दोन हजार दहापासून हळूहळू ओव्हरऑल करायला सुरुवात केलेली आहे आणि यू पी एस सीनी आता प्रिलिम्स चेंज केली आणि यावर्षी दोन हजार तेरापासून मेन एक्झाममध्ये पण चेंजेस आणले की पूर्वी दोन ऑप्शनल चूज करायचे होते आता एकच ऑप्शनल चूज करावा लागतो आणि जी एसचे पेपर दोनच्याऐवजी चार केलेत एम पी एस सीने पण तसंच केलं की एम पी एस सीने प्रिलिम्स जी आहे ती एक्झॅक्टली सेम सिलेबस से यू पी एस सीचा घेतलेला आहे एक्झॅक्टली सेम आहे त्याच्यात एक काहीच फरक नाही आहे आणि यू मेन्स जी आहे एम पी एस सीची त्याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट न ठेवता चार जी एसचे पेपर ठेवलेलं आहे जी एस वन टू थ्री फोर ही फक्त स्ट्रक्चरच्या बाबतीत चेंजेस पण कंटेंटच्या बाबतीत पण यू पी एस सी आणि एम पी एस सीने खूप चेंजेस केलेले आहेत की पूर्वी बऱ्याचदा एम पी एस सीचा अभ्यास तर बऱ्याचदा पाठांतरावर बेस्ड असायचा की तुम्ही पाठ करा ठराविक पुस्तकं पाठ करा आणि अधिकारी व्हा हे जे समीकरण होतं चालू होतं पण दोन हजार दहा अकरानंतर नंतर त्याच्यात फार मोठा फरक पडलेला आहे की पाठांतराकडून आता आकलनाकडं किंवा अंडरस्टँडिंगकडं झुकलेलं आहे की you know, अनलेस यू नो म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग जर चांगलं नसेल तरी ही परीक्षा क्वालिफाय करणं खूप अवघड आहे म्हणजे आता मी ज्यावर गेल्या वर्षी ज्यावेळेस परीक्षा दिली त्यावेळेस तर सगळ्या पेपरला फॉर्टी फाय पर्सेंट कट ऑफ होता जे सहा पेपर होते सहाच्या सहा, सहा पेपरमध्ये तुम्हाला फोर्टी फाय पर्सेंटपेक्षा जास्त मार्क्स करणं पाडणं आवश्यक आहे एका जरी पेपरमध्ये तुम्ही फोर्टी फाय पर्सेंटच्या खाली आला युअर आउट सो so, अशा पद्धतीने त्यांनी थोडेसे आता यावर्षी गेल्या वर्षी आमच्या वेळेस असं झालं की हा क्रायटेरिया खूप टफ होता की त्याच्यामुळे त्यांना तेवढे कॅन्डिडेट्स इंटरव्ह्यूसाठी मिळालेच नाहीत यावर्षी त्यांनी थोडासा टोन डाऊन केला आहे क्रायटेरिया थर्टी फाय पर्सेंटपर्यंत आणलेला आहे आणि पर्सेंटल सिस्टीम आणली पण हळूहळू ही परीक्षा त्यांनी हे जे चेंजेस आहेत हे या अर्थाने आणलेले आहेत की पाठांतरापेक्षा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ह्या दोन गोष्टींवर जर भर दिला तर मात्र ही परीक्षा आता क्वालिफाय करणं इझी आहे पूर्वीसारखं पाठांतरावर बेस्ट नाही आणि हा एक चांगला चेंज आहे की फक्त पाठ करण्याची ज्यांच्या क्षमता आहे किंवा ज्यांचं अक्षर चांगलं आहे पूर्वी ते बऱ्याचदा त्यांना ॲडव्हांटेज असायचा आता तो ॲडव्हान्टेज निघून गेलेला आहे आता पूर्णपणे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर ही एक्झाम बेस्ड आहे सो हा बदल पहिल्यांदा ज्यावेळेस आपण परीक्षेची तयारी करतो तर याची नोंद घेणं सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक आहे आणि या बदलाला जर सामोरं जायचं असेल तर फक्त पुस्तकं वाचून उपयोग नाही आहे तुमच्या आजूबाजूच्या घटना जे करंट अफेअर्सचे मॅग्झिन्स न्यूज चॅनल्सवर जे डिस्कशन्स चालतात ते त्याच्याबद्दल चा पाहणे न्यूजपेपर्स चांगले चांगले न्यूजपेपर्समध्ये जे विविध आर्टिकल्स येतात त्याच्यातून जो अॅनालिसिस येतो अग्रलेख येतात संपादकीय पान जे असतं त्याच्यामध्ये जो अॅनालिसिस येतो त्याच्यातून स्वतःचं एक इंडिपेंडंट ओपिनियन तयार करणं या गोष्टींना आता हळूहळू जास्त महत्त्व यायला लागलेलं आहे आणि फॅक्ट्सवर फार कमी ही एक्झाम आता डिपेंडंट राहिलेली आहे सो तसे बदल जर आपल्यामध्ये घडू शकलो तर मग पुन्हा आता सामोरं जायला ती ही परीक्षा खूप सोपी होईल याची नोंद सुरुवातीला घ्यायला पाहिजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट नावाचा एक नवीन प्रकार पण दोन हजार अकरापासून यू पी एस सीने आणि दोन हजार तेरापासून एम पी एस सीने नवीन आणलेलं आहे की ॲप्टिट्यूड बेस्ड क्वेश्चन्स आहेत जे आपण एम बी एंट्रन्सला जसा पेपर असतो तशा टाईपचे थोडेसे क्वेश्चन्स इंट्रोड्यूस केलेले आहेत <coughs> म्हणण्याचा उद्देश हा आहे की आयोग जर बदलला आहे तर आपण पण आपलं आपल्यामध्ये तसे बदल घडून आणले पाहिजेत तरच आपण त्या बदलांना सामोरे जाऊ शकतो त्याच्यानंतर कुठली पुस्तके वाचायची वगैरे ह्या गोष्टी आता मी काही म्हणजे इथं बोलण्याची हे नाही आहे नंतर आपण त्याच्यावर बोलू शकतो फक्त एवढं की स्ट्रेट फॉरवर्ड बुक नसतात पण ह्या सगळ्यासाठी पुस्तकं वाचण्याचं महत्त्व काही कमी झालेलं नाही कन्व्हेन्शनल बुक्स जी आहेत जी रेफरन्स बुक्स आहेत प्रत्येक टॉपिकची ती वाचलीच पाहिजेत त्याच्यातून तुमचा एक बेस तयार होतो त्याच्यातून बेसिक अंडरस्टँडिंग तयार होते आणि त्याच्यानंतर मग इतर गोष्टी आहेत की न्यूजपेपर मॅगझिन्स किंवा न्यूजमधले डिस्कशन्स या गोष्टी या नंतरच्या आहेत सो कन्व्हेन्शनल बुक्स वाचणे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे की या परीक्षेचे गायडिंग लाईट्स म्हणून मला असं दोन गोष्टी वाटतात एक तर परीक्षेचा सिलेबस आणि गेल्या रिसेंट गेल्या दोन तीन वर्षातले जे क्वेश्चन पेपर्स आहेत एक्झामचे या दोन गोष्टींचा जर व्यवस्थित अॅनालिसिस केला तर त्याच्यापेक्षा मोठा गाईड या परीक्षेसाठी कुठलाच नाही आहे सो so, ज्यावेळेस परीक्षेची तयारीचा आपण विचार करतो किंवा परीक्षेची तयारीची सुरुवात करतो तर पहिल्यांदा परीक्षेचा सिलेबस आणि परीक्षेचे जे गेल्या दोन वर्षातले तीन वर्षातले पेपर आहेत यांचा थोरो अॅनालिसिस ह्या दोन गोष्टी जर केल्या तर तुमचं निम्म एफर्ट तिथंच कमी होतं कारण या परीक्षेसाठी मटेरियल जर बघितलं आपण मार्केटमध्ये खूप म्हणजे अक्षरशः मटेरियलचा पा। पाऊस पडतोय सध्या तुम्ही जर कुठल्या आपाबळून चौकात जाऊन स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाच्या दुकानात गेला तर तुम्हाला एकाच विषयावर इतकी पुस्तकं अवेलेबल झालेली दिसतील की त्याच्यामध्ये काय वाचावं आणि काय वाचू नये हा प्रश्न आपल्याला पडतो त्याच्यामुळं जर तुमचा ॲनालिसिस व्यवस्थित असेल की नक्की काय प्रश्न विचारले जातात तर नक्की काय वाचावं आणि काय वाचू नये हे कळतं त्याच्यात तुमचे पुन्हा एफर्ट्स कमी होतात सो so, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला फोकस करायला मदत करतात की एक्झामसाठी एक्झॅक्ट फोकस कशाला करायला पाहिजे आणि अनावश्यक गोष्टी कशा टाळल्या पाहिजेत सो so, <coughs> सिलेबस क्वेश्चन पेपर महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि बेसिक कन्सेप्ट अंडरस्टँडिंग फार महत्त्वाचे आहे कारण बऱ्याचदा आपण बघतो की सारखे विषय जे आहेत आता माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं त्याच्यामुळे मला तसं बघितलं तर हिस्ट्री जॉग्रफी हे दहावीपर्यंत जे झालं होतं तेवढंच त्याच्यानंतर काही त्याचा संबंध आला नव्हता आणि इकॉनॉमिक्स वगैरे तर शून्यच होतं त्यावेळेस त्याच्यामुळे ज्यावेळेस मी परीक्षेची तयारी सुरुवात केली त्यावेळेस मी न्यूजपेपर वाचायचो आणि आज आपल्याला पण आता बघायला मिळतं की न्यूजपेपरमध्ये इकनॉमिक्स रिलेटेड जे काही न्यूज येतात आर्थिक अर्थव्यवस्थेबद्दल त्यातल्या बऱ्याचशा आपल्याला कळतच नाहीत आपण म्हणता रे शेअर बाजाराचं काहीतरी आहे रिझर्व्ह बँकेने कुठली तरी पॉलिसी डिक्लेअर केली आपल्याला बऱ्याचदा ते कळतच नाही त्याच्यामुळे परीक्षेची तयारी करताना पहिल्यांदा जर तुमच्या कन्सेप्ट इकॉनॉमिक्सच्या क्लिअर असतील तर न्यूजपेपरमध्ये इकॉनॉमिक्सच्या ज्या न्यूज आल्या आहेत त्या कळायला सुरुवात होते आणि तुम्ही याच्यावरून हे ठरू शकता की जर तुम्हाला न्यूजपेपरमधल्या इकॉनॉमिक्सच्या न्यूज कळत असतील तर तुमचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास व्यवस्थित आहे सो ही सगळी प्रोसेस आहे की याच्यातून तुम्ही हळूहळू स्वतःला घडवून या परीक्षेकडं जाऊ शकता आणि फॅक्ट्स माहिती असणे किंवा भरपूर माहितीचा साठा असणे हे <ISTuktav Nichole> या परीक्षेचं आता उद्दिष्ट किंवा या परीक्षेसाठी आवश्यक गोष्ट राहिलेली नाही आहे कारण आता आपल्याकडे प्रत्येकाकडे जसं मॅडमने सांगितलं की स्मार्टफोन्स आहेत अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन्स आहेत त्याच्यावर सगळं गुगल आहे विकिपीडिया सगळी इन्फॉर्मेशन फॅक्ट्सच्या संदर्भात प्रत्येक मोमेंटला अवेलेबल आहे त्याच्यामुळे फॅक्ट्स माहिती असणं या परीक्षेमध्ये सुद्धा आता फारसं महत्त्वाचं उरलेलं नाही आहे याच्यामध्ये त्या फॅक्ट्सला तुम्ही प्रोसेस करून त्याचं अॅनालिसिस करून तुमचं ओपिनियन ज्यावेळेस बनवता ते या परीक्षेसाठी आता उपयुक्त साधन झालेलं आहे सो so, अभ्यास करताना फॅक्ट्सवर लक्ष न देता अभ्यासामध्ये जे सिलेबसमध्ये जे टॉपिक्स आहेत त्यांचं इंटर लिंकेजेस करणे त्याच्यावर अनालिसिस करणे विचार करणे या गोष्टीचा जास्त या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं पाहिजे त्याच्यानंतर मगाशी मॅडमनी तसं सांगितलं की कोचिंग क्लासेसची जी भूमिका आहे तर कोचिंग क्लासेसची भूमिका बऱ्याचदा आपल्याकडं निगेटिव्हली बघितली जाते पण मला पर्सनली असं वाटतं की कोचिंग क्लासेस आपण कोचिंग क्लासेसचा अप्रोच आपला काय हे जास्त महत्वाचं की कोचिंग क्लासेसकडे आपण बघतो की बऱ्याचदा प्रोफेशनल अप्रोच आहे असं वाटतं पण महत्वाचं काय की प्रोफ त्या कोचिंग, कोचिंग क्लासेस आपण यूज कसा करून घेतो हे महत्वाचं आहे कोचिंग क्लासेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनावश्यक गोष्टी टाळ म्हणजे नक्की काय वाचलं पाहिजे नक्की काय टाळलं पाहिजे त्याच्यानंतर वेगवेगळे <coughs> जे तिथं गाईड अवेलेबल असतात त्याच्यातून तुम्हाला प्रश्नपत्रिका लिहून त्या चेक करून घेणे त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सारखे जे काही उपक्रम असतात त्याच्यातून स्वतःला इव्हॅल्युएट करून घेणे आणि बऱ्याचदा असं असतं की आपण प्रिपेअर करत असतो आपल्याबरोबरचे बरेचसे लोक तिथं असतात मग इतरांमध्ये आपण कुठं स्टँड करतो हे परीक्षा देण्याच्या आधी आपल्याला कुठं टेस्ट करायचं असेल तर तिथं आपल्याला लक्षात येतं की अरे आपण कोचिंग आपला कोचिंग क्लासमध्ये समजा शंभर दोनशे जण आहेत त्याच्यात आपण कुठे हे जर कळालं तर मग आपण एक्झ फायनल एक्झाममध्ये आपलं साधारण परफॉर्मन्स काय असेल याचा पण आपल्याला अंदाज येतो त्याच्यामुळे कोचिंग क्लासेसकडे निगेटिव्हपणे जी बघण्याची भूमिका आहे मला ते थोडंसं हे वाटतं की त्याच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे त्याचा तुमच्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त कसा उपयोग होईल आणि तसं पुण्यात आता खूप चांगल्या पद्धतीचं कोचिंग सुरू झालेलं आहे आणि मटेरियल पण बरंच अवेलेबल व्हायला सुरुवात झालेलं आहे आणि ही स्पर्धा जी आहे ती माझ्या मते स्वतःशीच स्पर्धा आहे त्याच्यामुळं ही गोष्ट फार महत्वाची आहे आता याच्यामध्ये माझा एक्सपिरियन्स जर म्हणायचा झालं तर प्रिलिम्स आणि मेन्सचा जो एम पी एस सीचा आहे तो खूप तसा बघितलं तर कमी आहे कारण मी पहिल्यापासून जी तयारी केली ती फक्त यू पी एस सीच्या परीक्षेची तयारी करायचो म्हणजे ती माझी चूक होती असं मला आता माझी आई नेहमी सांगायची की तू एम पी एस सीची परीक्षा आधी दिली नाहीस ही तुझी फार मोठी चूक होती तर मी दोन हजार बारा साली असंच आता एम पी एस सीने सिलेबस चेंज केला म्हणून म्हटलं चला अरे ऑब्जेक्टिव्ह मेन्स झालेले आपण देऊन बघू म्हणून असंच ॲपियर झालो होतो फिल्म्स क्वालिफाय झाली मग मेन्स आली तर मी म्हटलं चला आता मेन्सचा आलेलो असेल एक पंधरा वीस दिवस अभ्यास करू पंधरा वीस दिवस अभ्यास केला म्हणजे आधीचा एक्सपिरियन्स असल्यामुळे एक्झॅक्टली माहिती होतं की काय करायचे काय नाही आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मला तसं बघितलं तर सूट होणार होता कारण मी फारशा फॅक्ट्स वाचण्यात कधी मला इंटरेस्ट नसायचं मी जास्त ॲनालिसिसकडंच माझं लक्ष असायचं मेन्स झाली मेन्सचा रिझल्ट लागला इंटरव्ह्यूचा कॉल आला त्यावेळेस थोडंसं जाणावं लागलं की अरे यावेळेस आपल्याला चान्स आहे मग थोडीशी तयारी केली तेरा मार्चला माझा इंटरव्ह्यू होता तेरा मार्च, मार्च दोन हजार तेरा तेरा हा आकडा इतरांसाठी तसा अशुभ असतो पण कदाचित माझ्यासाठी शुभ ठरला तेरा मार्चला इंटरव्ह्यूला गेलो पण लक्षात आलं की तेरा हा आकडा अशुभच आहे सुरुवातीला जे पॅनल होतं त्याच्यामध्ये एक डी आय जी होते जे जे आय आय टी कानपूरमधून पासआउट आहे तर त्यांनी मला पूर्णपणे कंटिन्युअस पहिले दहा मिनटं टेक्निकल क्वेश्चन्स माझ्या इंजिनिअरिंगवर भडीमार केला म्हणजे मी तसं मला टेक्निकलमध्ये साऊंड आहे आणि बऱ्याचशा उत प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित कॉन्फिडेंटली दिली आणि जमली पण पण तो जो ऑनस्लॉट होता त्यावेळेस था की बाबा कंटिन्युअस दहा मिनटं फक्त टेक्निकल क्वेश्चन्स की मी एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्येच इंटरव्ह्यू देतोय असं वाटत होतं मग त्याच्यातून मग थोडंसं तरी सुद्धा कंपोजर मेंटेन ठेवलं आणि त्यानंतर दहा मिनटानंतर मग इतर जनरल क्वेश्चन्सकडं तो इंटरव्यू शिफ्ट झाला मग थोडेसे माझ्या एरियामधले क्वेश्चन्स आले मग तिथं कम्फर्टेबल झालो आणि त्याच्यानंतर एक खूपच इंटरेस्टिंग आणि कदाचित सगळ्यात क्रुशल क्वेश्चन माझ्या इंटरव्ह्यूमधला त्यांनी विचारला की भगतसिंगांना तुम्ही नक्षलवादी म्हणाल का असा प्रश्न त्या डीआयजी ते अँटी नक्षल ऑपरेशन्समध्ये त्यांनी काम केलं होतं त्यामुळे त्यांनी तो प्रश्न मला विचारला तर तो प्रश्न माझ्या मते असा होता की ज्याच्यानी माझ्या इंटरव्ह्यूचे जे मार्क्स आहेत ते डिसाईड झाले कारण त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या पॅनलने दिलेल्या हायेस्ट मार्क्सपैकी माझे मार्क्स होते त्यामुळं तो क्वेश्चन डिसायडर ठरला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस बाहेर येताना मला खूप मी डिप्रेस्ड होतो कारण टेक्निकल क्वेश्चन्समध्ये मला त्यांनी खूप हे केलं त्याच्यामुळे मी काही फारशा होप्स ठेवल्या नव्हत्या बाहेर आलो गेलो म्हणजे माझं रुटीन पुन्हा सुरू झालं पुन्हा दोन महिन्यानंतर तेरा तारीख आली तेरा मे तेरा मेला पण मी असं संध्याकाळी असंच घरी बसलो होतो तर फोन आला एका मित्राचा की तुझं पूर्ण नाव असं असं आहे का म्हटलं असं का बरं विचारतोय मग तो म्हणला अरे रिझल्ट लागलेला आहे आणि तुझा महाराष्ट्रात नववा रँक आलेला आहे त्यावेळेस मात्र मला खूप मोठा शॉक बसला आणि त्यावेळेस कदाचित असं जाणवलं की अरे आपण सीला सुरुवातीला आपण द्यायला पाहिजे होतं पण त्यावेळेस एम्स कायम आय एसचेच असल्यामुळं आणि अजून सुद्धा आय एस मध्येच जायचं हे पहिल्यापासून ठरलेलं असल्यामुळं त्यानंतर इमिजिएटली तेरा तारखेला रिझल्ट लागला आणि सव्वीस तारखेला तेरा दिवसानंतर प्रिलिम्स होती यू पी एस सीची इमिजिएटली मी गेलो प्रिलिम्स दिली क्वालिफाय झालो आता डिसेंबरमध्ये मेन्स झाली ती पण आता देऊन आलेलो आहे आता मे बी मार्च एप्रिलमध्ये रिझल्ट येईल यू पी एस सीचा सो so, ही नंतरची गोष्ट आहे तर हे <coughs> माझा हा जो अनुभव आहे हा तसं बघितलं तर परीक्षेची तयारी कशी करावी आणि कशी करून नये या दोन्हीचं एक मिक्सचर आहे याच्यातून चांगल्या गोष्टी ज्या तुम्हाला घेता येत असतील किंवा ज्या वाटतील त्या घ्या आणि त्याच्यावर जर तुम्ही थोडासा थॉट देऊन परीक्षेची तयारीकडं वळला तर मला म्हणजे याच्या याच्यातून सार्थक झाल्यासारखं वाटेल आणि दुसरी एक गोष्ट आहे की आज इथं मला बोलवलं त्यावेळेस मी बघितलं की लोकसत्ता आणि युनिक दोघांचंही हे आयोजन आहे त्याच्यामुळे या दोघांना द युनिक अकॅडमीला मी विशेष माझे आभार आहेत कारण मी द युनिकशी बऱ्याच काळापासून जोडलं गेलेलो होतो आणि म्हणजे क्लासच्या संदर्भात ही गोष्ट होतीच पण पर्सनलीसुद्धा तुकाराम सर आणि मल्हार सर जे आहेत युनिकचे त्यांच्यामुळं म्हणजे त्यांनी मला अडचणीच्या काळात जी मदत केलेली आणि ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला आहे म्हणजे माझी फॅमिलीचा जो सपोर्ट आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट मला त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळं या गोष्टीचा उल्लेख करणं मला इथं फार महत्त्वाचं वाटतंय आणखी म्हणजे जर पालक इथं आलेले असतील तर पालकांसाठी माझं एक सांगणं आहे की जर तुमचं पाले या परीक्षेसाठी आय होत असेल आणि खरोखर त्याने हा शॉर्ट अनालिसिस करून व्यवस्थित विचार करून या परीक्षेचा विचार केला असेल शक्यतो असेल त्याला शेवटपर्यंत ही जी सपोर्ट आहे तो देणं आवश्यक आहे जो मला माझ्या पालकांकडून मिळाला कारण बऱ्याचदा असं होतं की दोन अटेमटमध्ये सिलेक्शन झालं नाही तर मग आपल्याला थोडंसं घरून थोडासा सपोर्ट कमी व्हायला सुरुवात होतो मग आजूबाजूला चर्चा व्हायला सुरुवात होते अरे अजून सिलेक्ट झालं नाही आता काय करणार सिलेक्ट झालं नाही तर काय मग एक अभ्यासाव्यतिरिक्त एक सेकंड फ्रंट ओपन होते अभ्यास करण्याचं आधीपासून टेन्शन असतं पण ही एक दुसरी फ्रंट आता आपल्याला त्याला उत्तर द्यायला सुरुवात करावी लागते आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या अभ्यासाकडून थोडंसं लक्ष दूर होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं पालकांसाठी माझं थोडंसं हे आव्हान आहे की तुम्ही आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवा आणि अंधविश्वास ठेवू नका की त्याने खरोखरच तो मेहनती आहे आणि खरोखरच त्याची याच्यात जाण्याची इच्छा असेल तर त्याला माझ्या ते पूर्णपणे सपोर्ट केलं पाहिजे कारण या परीक्षेच्या आधीचं तुमचं लाईफ आणि या परीक्षेच्या नंतरचं लाईफ ह्याच्यामध्ये एक खूप वास्ट डिफरन्स असतो म्हणजे या अर्थाने नाही की आपल्याला सगळे माणसांमार वगैरे मिळतात पण तुम्हाला एक रिस्पॉन्सिबिलिटी जसं मॅडमने सांगितलं मग तशी जाणवायला लागते की मला पण तसं वाटतं की रिझल्ट इज द बिगिनिंग ऑफ युअर लाईफ अँड नॉट द एंड इन इट सेल्फ असं मला वाटतं की रिझल्ट नंतर बऱ्याचशा गोष्टी समजायला लागतात की बाबा आत्तापर्यंत आपण फक्त पास होणे किंवा क्वालिफाय होणे एवढंच बघत होतो पण रिझल्ट लागल्यानंतर ही गोष्ट थोडे दिवस टिकते आणि त्यानंतर मग आपण पुढचा विचार करायला लागतो की, करा ला करा ला। की अरे बाबा आता आपल्याकडे ही रिस्पॉन्सिबिलिटी हे काम करावं लागेल ते काम करावं लागेल मग आपल्या मनात आपण तयारी करताना ज्या आयडिया असतात की बाबा अरे आपण कशासाठी नक्की सिव्हिल सर्व्हिसेसकडे येत होतो ते आता आपल्याला पूर्णतः आणण्याची जी शक्यता किंवा ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल झालेली आहे त्याचा विचार यायला सुरुवात होते सो so, पेशन्स घरचा सपोर्ट आणि आपल्या स्वतःवरचा आत्मविश्वास किंवा स्वतःवरचा विश्वास जो आहे तो फार महत्त्वाचा आहे कारण बऱ्याचदा म्हणजे माझं फील्ड तसं प्रोफेशनल असल्यामुळे माझ्याबरोबरचे ज्यावेळेस मित्र खूपच चांगल्या मोठमोठ्या सहा सहा आकडी पगाराच्या नोकऱ्या करत होत्या त्यावेळेस मला थोडंसं जाणवायचं पण त्यावेळेस पुन्हा माहिती होतं की हा निर्णय जाणून बुजून आणि निश्चयपूर्वक घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा मी तरुण राहिलो आणि त्याच मुलांच्या आता त्याच मित्रांच्या आता बऱ्याचदा फोन येतात की अरे बरं झालंस तू त्यावेळेस टिकून राहिलास आज तू इथपर्यंत आलास हे सक्सेस त्याच्यामुळेच मिळालं आणि त्यातले काही जण आता तयारी पण करायला लागलेले सो so, या गोष्टी या गोष्टीतून जाणं म्हणजे ही जी नौका जी आहे ती बऱ्याचदा हेलकावे खाते पण स्वतःच्या विश्वासावर आपण तिला तरुण न्यायला हवं <coughs> आता लोकसत्ताचे पण मला आभार मानायचे वाटतात कारण त्यांनी हा प्लॅटफॉर्म मला अवेलेबल करून दिला त्याचबरोबर त्यांनी करिअर वृत्तांत ही जी पुरवणी सुरू केली ती पण मी बघत असतो दर सोमवारी येत असते त्याच्यामध्ये <coughs> uh, मागच्या आठवड्यात मी एक स्वतः आर्टिकल दिलं होतं की माझा यू पी एस सी जो एक्सपिरियन्स होता त्याच्यावर त्याच्यानंतर चांगली चांगली मटेरियल्स क्लासेसने अवेलेबल केलेले आहेत युनिकचं uh, बुलेटिन याचा मला एक विशेष उल्लेख करावा वाटतो वाटतं कारण जे मराठी माध्यमातून तयारी करणारी मुलं आहेत आत्तापर्यंतचा यू पी एस सीच्या संदर्भात प्रॉब्लेम हा असायचा की ऑप्शनल संदर्भात बरंचसं मटेरियल अवेलेबल असायचं पण जी एसमधले जे करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी फक्त इंग्लिश द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेससारखे न्यूजपेपर जे आहेत त्याच्यावरच त्यांना डिपेंड राहावं हो लागायचं ते मराठीमध्ये मटेरियल सहज अवेलेबल होणं अवघड असायचं पण द बुलेटिनमधून ते फार तुम्ही जर बघितलं तर खूप उत्तम पद्धतीने त्या गोष्टींचा त्यांनी अॅनालिसिस केलेला किंवा महाराष्ट्र वार्षिकीसारखं जे एम बेसीची जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक एन्सायक्लोपीडिया टाईप महाराष्ट्र वार्षिकी त्यांनी आणलेली आहे सो ह्या दोन गोष्टींचा उल्लेख करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आज परदेशी सरांबरोबर स्टेज शेअर करायला मिळते या एकमेव गोष्टीसाठी मी इथं आलेलो आहे so, सो त्याबद्दल लोकसत्ताचे आणि द युनिक अकॅडमीचे आभार मानतो आणि माझे शब्द थांबवतो थँक्यू